त्याच्यामध्ये एकच महत्वाचं आहे, आम्ही सगळे गाववाले मिळून आम्ही वाघ साहेबाला 24 ला आम्ही आमदार भावी पिढीचा आमच्या चापूरचा बनवणार आहे. आणि हे तर सोडा, पण आजूबाजूचे खेडे जे आहेत ना, त्या खेड्यांनी जाऊन आम्ही एवढं मोठं सहकार्य करणार आहोत साहेबांना. तर आम्हाला ह्या माणसाशिवाय दुसरीकडे कुणालाच मतदान द्यायचं नाही. आम्ही खंबीर भूमिका गाजवून आम्ही आमच्या आजूबाजूच्या गावाला सुद्धा हे समजावून सांगून आम्ही साहेबांना काढून घेणार आहोत ह्यावेळेस. ही आमची 100% ठाम इच्छा आहे. आणि आम्ही चाकूर मतदारसंघामधून आणि अहमदपूर मतदारसंघामधून खणखणीत विजय घेऊन आमच्या वाघ साहेबाचा आम्ही त्या तालुक्याला निघू, हेच आमचं आश्वासन आहे. गाववाल्यातर्फे सुद्धा आहे. नमस्कार, मी उत्तमराव चंद्रकांत वाघ, अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघ. आज मांडोळ गावामध्ये तुम्ही बघितलो की एवढी मोठी विशाल सभा झाली, जे की मंदिर हाऊसफुल होऊन गेलं. काहीतरी हनुमानरायाचीच हे कृपा आहे, हाऊसफुल व्हायचं म्हणजे सुद्धा काय की आता जनतेला सुद्धा कळायला आलंय की बाबा आता 2024 ला आमची सेवा करणारा, आमचे शेतकऱ्याचे प्रश्न मांडणारा, आपले जे तरुण पोर आहेत, जेवढे बेरोजगार पोर आहेत, नोकऱ्या नाहीत, अशा लोकांचे प्रश्न सोडवणारा आमच्या तालुक्याला, अहमदपूर चाकूर तालुक्याला आमदार लाभला पाहिजे, हे एक जनतेची आता एक असं हे एक अपेक्षाच ठरलेली आहे. आता तुम्ही अब की बार गरिबांचा आमदार असं म्हणून तुम्ही हा तुमचा झंझावात सुरू केलेला आहे. आणि त्याचबरोबर आता आम्ही काही प्रतिक्रिया जाणून घेत असताना अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघामधले जनतेची प्रतिक्रिया आतापर्यंत सगळे आमदार अहमदपूरचे झालेत, आता यंदा मात्र या 2024 ला चाकूरचा. बघा, 2024 ला अहमदपूर चाकूर तालुका आपला एकच आहे, जनता आपली पूर्ण एकच मतदारसंघ आहे, दोन्हीकडे आक्रोश आहे. अहमदपूर तालुक्यामध्ये भी जनतेचा आक्रोश आहे, चाकूर तालुक्यामध्ये पण आक्रोश आहे. आणि हा आक्रोश जनता 2024 ला दाखवणार आहे. आता हे आग्या मोहळ उठलेला आग्या मोहळ, आता हे मोहळ कुणाकुणाला चावणार आहे ते तुम्हाला 2024 ला दिसणार आहे. हा, माजी आमदार स्वतः हे दलबद्ध या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून त्या पक्षात उड्या मारत असतात. त्याचबरोबर ना विद्यमान आमदारांचे जे बॉस आहेत ते सुद्धा इथून तिथं तिथून तिथं सत्तेसाठी धावपळ करतात, याच्यावर तुमची काय भूमिका? हे बघा, सत्तेसाठी धावपळ जे करत आहेत, पक्ष बदलत आहेत, पक्ष बदलून एक समाजाची हानी करत आहेत. आता समाज 2024 ला जे जे लोक पक्ष बदलणार आहेत, जे की जनतेची निष्ठा ठेवायची नाही, अशा लोकांना जनता स्वतः नाकारणार आहे 2024 ला. जनतेला एक निष्ठावान समाजाचं काम करणारा, आपल्या शिकलेल्या पोराचे प्रश्न मांडणारा आणि सोडवणारा असा गरिबातला आमदार पाहिजे. आणि माझा एकच नारा आहे, माझा हे नारा आहे, आपकी बार गरिबांचा आमदार. आणि हा लोगो आपकी बार गरिबाचा आमदार, हा लोगो मला 2024 ला हा यशस्वी म्हणून दाखवायचे जनतेच्या आक्रोशामधून. आणि ते होणार आहे 2024 ला. चाकूर मतदारसंघामध्ये आता असलेले आमदार आणि याच्या अगोदर माजी आमदार या दोघांच्या दोन वेळा झालेल्या आहेत. तर या दोघांनी तुमच्या गावासाठी आतापर्यंत काय काम केलंय? काही काम केलंय. नवीन आम्हाला आमदार उभा केल्याशिवाय आणि ती त्याला स्पर्धा दिल्याशिवाय आमचा विकास होत नाही. हे दोघांनी काहीच केले. नवीन आमदार तुम्ही आता उभा करणार? हा, मग आजी आणि माझी दोघांना? नाही नाही, नको नको. नवीन आमदार म्हणून तुमचा काय कोणाकडे कल असणार आहे? उत्तमराव वाघ यांच्याकडे तुमचा कल असणार आहे. नवीन आमदार म्हणून तुम्ही त्यांनाच पाठिंबा दर्शवणार आहात. आता तुमचं काय मत असते? जो काही काम करी गरीबाशी त्याची माहिती दिली तर ह्या साहेबाची माहिती घेऊन बाप साहेबांच्या काय मत असणार आहे तुमचं येणाऱ्या 2024 च्या निवडणुकीमध्ये? या गावच्या विकासासाठी उत्तमराव वाघ साहेबांची गरज आहे, अत्यंत गरज आहे. त्यासाठी इथला भरपूर प्रतिसाद राहील. आम्ही 2024 ला नवीन आमदाराची गरज आहे, आम्हाला उत्तमराव साहेबांचीच गरज आहे. आम्हाला आमच्या चाकूर तालुक्याचा नवीन आमदार होतपूर पाहिजे आम्हाला. आणि भोवतालचे आमच्या खेड्याला आतापर्यंत आमचा आमदार मिळालेलाच नाही चाकूर तालुक्याचा. त्यासाठी आम्ही नवीन उमेदवार
आमदार साहेब उत्तमराव वाघाचीच निवड केलेली आहे. हा चाकूरचा आमदार. हो हो माननीय उत्तमराव साहेब यांचा आम्ही सत्कार केला आणि केल्यानंतर ही सभा 101% मतदान आमच्या गावकोऱ्याच जाहीर झालं याबद्दल ताळी वाजवतो. यावेळेस 100% उत्तमराव दुसरा कोणीच पर्याय नाही आम्हाला. आम्ही निवडलाय माणूस. आता काही जणांच्या प्रतिक्रिया आल्या आजपर्यंत अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघामध्ये चाकूरचा एकही आमदार झालेला नाही. यावेळेस काय मत असतील? 100% यावेळेस उत्तमराव साहेब करणार म्हणजे करणार. आम्ही यावेळेस 100% बुडाला नक्कीच. बोलला रोड व्हायला त्याला अडवणूक आली. सरपंच करत असताना रोडला सरपंचाला अडवणूक आली. साहेबांनी घ्यावं लक्षातच घ्यावं. वाघ साहेब तुमचा प्रश्न घेतील त्यांच्या मागे आम्ही. त्यांच्या मागे आम्ही त्यांनी करून देतो म्हणलेत. पण त्याच्या अगोदरच्या आता चालू असलेल्या आमदारांकडे तुम्ही हा प्रश्न मांडलाय का? मांडल्यात पण नाही भेटला. पण आता आमच्या वाघ साहेबांमुळे आम्हाला भेटल का असं शिवायले. तुम्ही यांच्या हातामध्ये दिलो ऐका. माझं गाव तुमच्या गावाजवळ आहे. मी तुम्हाला आज मुलाखतीमध्ये सांगत आहे. हा तुमचा छोटासा प्रश्न आहे आणि तो समाजासाठी फार संवेदनशील आहे आणि तो प्रश्न 100% मी सोडवणार. म्हणलेला आहे ते सोडून द्या. आम्ही तुमचे आहोत आणि तुमच्या पाठीमागे आम्ही आहोत. तुम्ही आमच्या पाठीमागे राहा. तुम्हाला अहमदपूर मतदारसंघामध्ये आम्ही इज्जत के साथ काढून घेऊ. तुम्हाला बाग खंड्यावर घेऊन येऊ दोन्ही आमदार बनवू. हे आमचं आश्वासन आहे. आणि माणूस पंत आपलं समचनभूमी नाही बराबर. आतापर्यंत गेले कोण कोण गेले? बाबासाहेब पाटील गेले, इनाकराव पाटील गेले, सगळे गेले बराबर. आता आलेत वाघ साहेब. त्याने करून द्यावं आम्हाला. त्यांच्या मागा आपण. हे बघा.